नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती कोकाटे मॅडम, श्री रत्न जैन विद्यालय माणिक दौडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। आज आपण इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र यातील प्रकरण क्रमांक 5 राज्य शासन याचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, मागील पाठांमध्ये आपण संघ शासनाच्या संसदेचे व कार्यकारी मंडळाचे स्वरूप समजून घेतले, भारताच्या एकात्म न्याय व्यवस्थेचीही ओळख करून घेतली। या पाठात आपण घटक राज्याची अथवा राज्य शासनाची माहिती घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यव्यवस्था ही संघ राज्य शासन व्यवस्था आहे। या शासन व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन व्यवस्था काम करतात, म्हणजेच संपूर्ण भारत देशासाठी राष्ट्रीय पातळीवर एक संघ शासन किंवा केंद्र शासन असते, तर विशिष्ट घटक राज्यांसाठी किंवा प्रादेशिक पातळीवर राज्य शासन म्हणजे त्या त्या घटक राज्याचे शासन काम करते। भारतात अशी 28 घटक राज्य असून त्यांचा कारभार तेथील राज्य शासन पाहत असते। आपण जर आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या देशाचा पूर्व पश्चिम व दक्षिणोत्तर भौगोलिक विस्तार मोठा आहे। तसेच आपल्या देशातील लोकसंख्येचं स्वरूप बहुजिन्सी आहे, म्हणजेच लोकांची भाषा, त्यांचे धर्म, चालीरीती, रूढी, परंपरा यात आपल्याला वेगळेपणा दिसून येतो। आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आचारांची, विचारांची, वेशभूषांची, चालीरीतींची लोक एकत्र आणतात। म्हणूनच भारतात विविधतेत एकता आहे असे आपण गर्वाने म्हणतो। तसेच प्रादेशिक स्वरूप, भौगोलिक स्वरूपही भारताचं वेगळं आपल्याला पाहायला मिळतं। ते कसं बरं? तर राजस्थान सारख्या राज्यात कडक ऊन वाळवंट आहे, तर भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण सर्वाधिक आहे, म्हणजेच विविधता आहे। तर उत्तरेकडे हिमाच्छादित प्रदेश आहे, उत्तरेकडील भागामध्ये जो बर्फ येतो त्यामुळे आपल्या भारतामध्ये हिरवा आणि पांढरा आणि केशरी या सर्व रंगांच्या छटा पाहायला मिळतात। अशा भारतात एकाच केंद्रीय ठिकाणांवरून राज्य कारभार करणे सोयीचे ठरणार नाही। हे विचारात घेऊनच संविधानाने भारतासाठी संघ राज्य व्यवस्था स्वीकारली। भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील घटक राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्याचे निश्चित झाले, त्यानुसार भाषावार प्रांत रचना झाली। आता भाषावार प्रांत रचना म्हणजे नेमकी काय? तर जे लोक मराठी भाषा बोलतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र, जी कन्नड बोलतात त्यांच्यासाठी कर्नाटक, जी गुजराती बोलतात त्यांच्यासाठी गुजरात, अशा राज्यांची निर्मिती आपल्या भारतामध्ये झाली। आता भारतामध्ये 28 घटक राज्य असली, केंद्रशासित प्रदेश 9 असले, तरी विधानसभांची एकूण संख्या 30 आहे, कारण दिल्ली व पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश असूनही तिथे विधानसभा काम करतात। आता या विविधतेत एकता असणाऱ्या भारताच्या महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ आपण अभ्यासूया। महाराष्ट्र राज्य शासनाचं विधिमंडळ हे 2 स्वरूपाचं आहे, केंद्रीय पातळीवर संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचं विधिमंडळ काम करते। भारतातील केवळ 7 राज्यातील विधिमंडळ हे 2 सभागृहांचे आहे आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश होतो। विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात आणि महाराष्ट्राचं कार्यकारी मंडळ ही त्यांच्यासोबत कामाला असते। त्याच्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो। या प्रकरणात आपण या सर्व घटकांचा एकत्रितरित्या अभ्यास करणार आहोत।